एक फार मोठा शैक्षणिक उभाव झाला तर आपला आपली शाळा एक ते दोन आठवड्याच्या आज सुद्धा इंटरॅक्टिव्ह स्कूल होईल. इंटरॅक्टिव्ह बोर्ड येतील, ज्या बोर्डवर मुलं बोटांनी लिहितील, बोटांनी जोड्या जुळतील, बोटांनी प्रश्न उत्तरं लिहितील. स्पीकर टच असलेला इंटरॅक्टिव्ह बोर्ड, पेननं लिहिता येईल असा इंटरॅक्टिव्ह बोर्ड, स्टिकनं पॉइंट करता येईल असेल, पॉइंटरनं दाखवता येईल, प्रत्येक गोष्ट त्याच्यावर करता येईल असा इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपल्या शाळेत घ्यायचा हे स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नासाठी किंवा आपली शाळा इंटरॅक्टिव्ह स्कूल बनवण्यासाठी कराड तालुक्यातली पहिली शाळा होईल की जी इंटरॅक्टिव्ह स्कूल होईल, यासाठी आपण हे अभियान सुरू केले. आणि त्यासाठी अशा हँडवेल तयार केलेत, पावती पुस्तकं तयार केलेत. किती पावती पुस्तकं घरोघरी जाऊन फिरून गोळा करणं शक्य नाही, पण उद्या आपण 15 ऑगस्टच्या निमित्तानं सुद्धा तिथं खेळाचं आवाहन सगळ्या गावाला करणार आहोत. उद्या सगळ्या या हँडवेल सगळ्याच्या पर्यंत पोहोचवणार आहोत प्रत्येक घराघरात. आणि उद्या जास्तीत जास्त या एका आठवड्यामध्ये आठवड्याभरात ज्याला जेवढं शक्य असेल 100, 200, 500, 1000 काही असेल शक्य त्या पद्धतीनं जर शाळेला मदत मिळाली तर त्या त्यातून जो निधी तयार होईल त्यातून इंटरॅक्टिव्ह बोर्ड येईल, इंटरॅक्टिव्ह मॉनिटर येतील, किंवा टॅबलेट सुद्धा घेता येतील, एखादी टॅबलेट वर्ग तयार करता येईल आपल्याला. या दिशेनं आपण प्रयत्न करत आहोत. तर सगळ्यांनी आता शांत राहा. आपण आम्ही अभ्यास लय भारी या उपक्रमाचं नाव काय आहे, अभ्यास लय भारी. या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही ह्याचं नियोजन यात सगळं केलेलं आहे. त्याची उद्दिष्ट, कार्यवाही कशी करायची, का हा उपक्रम सुरू केला यालाही कारण आहे. गरज का निर्माण झाली, कारण सगळी मुलं रोज अभ्यास करत नाहीत म्हणून हा उपक्रम सुरू केलाय. सगळ्यांचा अभ्यास रोज तपासता यावा आणि त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी हा उपक्रम केलाय. याच्यामध्ये नाविन्य काय आहे, तर नाविन्य आहे हा शिक्का. हा शिक्का आम्ही रोज अभ्यासावर मारणार आहे. अभ्यास लय भारीचा शिक्का. अभ्यास मुलांनी करून आणला आणि खाली पूर्ण, अपूर्ण आणि केला नाही ही आयडिया सुद्धा आम्हाला मुलांनी दिली. मुलांना विचारलं शिक्का कसा बनवायचा, तर ही मुलांनी सांगितलं आम्हाला की असा शिक्का बनवा, केला नाही, पूर्ण, अपूर्ण. मुलांनी सांगितलं आणि त्यातून मग आम्ही हा शिक्का तयार केला. फक्त वरचं टायटल माझं, बाकी सगळी मुलांनी सांगितलेलं आणि मुलांच्या ह्याच्यातून हा शिक्का तयार झालाय. उद्यापासून म्हणजे आता 16 ऑगस्ट पासून हा प्रत्येक अभ्यास जो मुलं आणतील त्याच्यावर हा शिक्का उठवला जाईल. पूर्ण असेल तर पालकांना सुद्धा कळेल, पूर्ण केला, अर्धवट केला असेल तरी कळणार अपूर्ण आहे, आणि लय भारी असला तर लय भारी आहे तुला, आणि केला नसेल तरी सुद्धा शिक्का मारणार आम्ही. की पालकांनी रोज हा शिक्का मारलेला आहे का वहीवर बघावं की केला नाही आपल्या मुलांना अभ्यास, आणि त्याची नोंद एका रजिस्टरला ठेवणार आम्ही. अभ्यास केला, पूर्ण केला, अपूर्ण हे सगळं एका रजिस्टरला असणार, किंवा महिन्याभरात ते बघता येईल प्रत्येकाला की आपल्या मुलांनी रोज अभ्यास करतात का. पालकांनाही बघायची सवय लागेल, शिक्षक तर बघतील, मुलामध्ये सुद्धा एक अभ्यास मंत्री करणार आहे आम्ही आणि त्याच्याकडे हे डिपार्टमेंट देणार आहे. यानंतर तिसरा उपक्रम आहे, तो आहे शाळा बँक नावाचा उपक्रम. हा शाळा बँक उपक्रम असा आहे की अशी पासबुक तयार केली आम्ही शाळेचं बँक असणारी. तर वर्ग बँक उपक्रम करणार होतो पण म्हटलं याला मोठं स्वरूप परत जर झालं तर शाळा बँक म्हणून असावा. इथं मुलाचा फोटो असणार, त्याची माहिती असणार आणि पाठीमागच्या पानावर मग तो काही जमा करेल किंवा काढेल त्याच्या नोंदी असणार आहेत. असं हे पासबुक प्रत्येक मुलाचं असणार आहे. प्रत्येक मुलाचं पासबुक तयार केलेलं आहे. प्रत्येक मुलाच्या पैसे काढायचे आणि पैसे भरण्याची 1 रुपये 2 रुपये काय असेल त्याची भरण्याच्या स्लिपा तयार केलेत. आणि या स्लिपा वापरून मुलांनाच आम्ही शाखा प्रमुख बनवणार आहे. मुलांनाच अधिकारी नंबर 1, अधिकारी नंबर 2 आणि दुपारच्या वेळेमध्ये ही बँक आपली सुरू असणार आहे. दुपारच्या वेळ जेवणानंतर जास्त ना थोडे 10 मिनिटं 15 मिनिटं त्या वेळेमध्ये ही बँक सुरू असेल. आणि या बँकेमध्ये ज्यांना खाते खोलायचे असतील त्यांनी ही पासबुक घ्यायचं आणि हे सगळं हे करून त्यासाठी एक फॉर्म बनवला जाईल. त्या फॉर्म भरून तुम्ही शाळेच्या बँकेचं सभासद व्हायचं. लक्षात झालं, हे पैसे तुम्हाला शाळेत भरताना जसं ध्वजनिधी भरताना किंवा कुठलं काही भरताना त्याचा काढता येतील.
किंवा एखादं गिफ्ट द्यायचं एखाद्या मित्राला, किंवा तुम्हाला काहीतरी घेऊन यायचंय इथून दुकानातून शाळेसाठी, तुमच्यासाठी खायला नाही, खायला प्रत्येकाचं कारण लिहिलं जाणार आहे याच्यात तपशिलात, कशासाठी पैसे काढताय लक्षात आलं, तर त्याशिवाय तुम्हाला पैसे दिले जाणार नाहीत, त्याची परवानगी वर्ग शिक्षक मुख्याध्यापक दोघांचा तयार झाल्यानंतर तुम्हाला पैसे काढता येतील, लक्षात आलं, सातवी पर्यंत असे पैसे साठवावे, ते तुम्हाला सातवी नंतर तुम्हाला तुमचे पैसे सगळे जाताना दिले जातील, अशा पद्धतीने ही बँक चालू राहील, काय वर्ग बँक म्हणजे ही शाळा बँक नावाचा उपक्रम आपण हा सुरू करतोय, शक्यतो पाचवी सहावी सातवीला हा उपक्रम छान चालेल म्हणून हा उपक्रम सुरू केला लोकंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवेश्वर. आपण आता हा व्हिडिओ पाहिला असेल, आपल्याला कसा हा व्हिडिओ वाटला त्याबद्दल कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा आणि महेश लोकंडे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच बाजूला जी घंटी आहे ती घंटी वाजवा म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.